आपला भारत देश हिंदुस्थान हा त्या घटनेच्या आधारावरती चालणार आहे. पण इथे सुद्धा तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस दिसतोय. माणसं, अरे तुमच्या भूमीमध्ये गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला त्याला आम्ही काय करू? आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला आला त्याची पूजा तुम्ही करा ना. पण जे काय जुमले त्यांनी दिले होते 14 साली 19 साली आता 24 साली 15 लाख रुपये देणार होते, आलेत कोणाच्या खात्यात? आले असतील तर हात वर करा, मला आनंद होईल. जर कोणाच्या खात्यामध्ये मोदी सरकारकडनं 15 लाख रुपये आले असतील तर हात वर करून सांगा, मी आत्ताच्या आत्ता माझा प्रचार इथल्या इथे थांबवायला तयार आहे. मग त्यांनी 14 साली काय सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. कोणाच्या खात्यात 1000 कोटी आले? भाजपच्या खात्यात आले निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 1000 कोटी, 8-10 हजार कोटी हे त्यांनी 2 ते 2.5 वर्षात कमावले. म्हणजे एक गोष्ट ते बरोबर बोलले की जे काँग्रेसला 60 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. बरोबर आहे, काँग्रेसला एवढे पैसे कमवता चाले नाही, मोदीजी तुम्ही 2.5 वर्षात कमवले 8 ते 10 हजार कोटी. बरं, गंमत बघा अशी आहे, अर्थमंत्री कोण होत्या? निर्मला सीतारामन. आणि तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नव्हता कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यांनी पुढचे 10 हजार कोटी रुपयांचे रोखे हे छापून तयार ठेवले होते आणखीन लुटायला. मी सर्वोच्च न्यायालयाला खास धन्यवाद देतो की तुम्ही अगदी योग्य वेळी यांची हंडी फोडलीत. कारण 8 ते 10 हजार कोटी यांनी आम्हाला न सांगता असेच लुटले होते, आम्हाला माहितीच नव्हतं. आणखीन 10 हजार कोटी हे लुबाडणार होते. आणि या सीतारामनबाई बोलले आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पुन्हा निवडणूक रोख्यांची योजना आणणार, म्हणजे पुन्हा तुम्हाला लुटणार, तुम्हाला तुमची लूट चालेल, परवडेल? बरं, गंमत मी एवढ्यासाठी म्हटलं की ज्या सीतारामनबाई बोलले की हे आम्ही पुन्हा ही रोखे आणणार, रोख्यांची योजना आणणार, त्यांचेच पती परकला प्रभाकर, त्यांनी तर त्यांच्यावरती जो मोठा आघात केलेला आहे त्यांनी सांगितलं की हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याचं नाव त्यांनी मोदी गेट असं दिलेलं आहे. मोदी गेट, मोदींवरती थेट आरोप त्यांनी केलेला आहे. आम्हाला संपवायला निघालात ना का? आम्ही तुमची पालखी वाहत नाही म्हणून तुम्ही आम्हाला संपवायला निघालात? मग तुमच्याच मंत्रिमंडळातल्या ज्या मंत्रींबाई होत्या त्यांचे यजमान तुमच्या तोंडावरती बोलताय की तुम्ही घोटाळा केलाय, तुम्ही घोटाळे बाज आहात, ता त्यानं उत्तर देत नाही. आम्ही आरोप करतोय, आरोप नाही करत, आम्ही सत्य लोकांसमोर आणतोय. आजच मी येताना वाचलं की डाळी कडाडलेले आहेत, डाळीचे भाव वाढलेले आहेत. जर आपण विचारलं मोदीजी डाळीचे भाव वाढले, वो तो नेहरूजीने बढाया. नेहरू